आता आपण सुद्धा काही भाजपमध्ये गेलेलं नाही. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे. आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच आहोत. चिन्ह कोणाला मिळेल, नाव कोणाला मिळेल याच्या संदर्भामध्ये उद्याच्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगामध्ये चर्चा होईल आणि त्यांचा निर्णय आला किंवा अजून सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये एक हलचल होऊ शकते. आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करत होतो की आज आपण पाहिलं तर पवार साहेबांच्या इतका उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या एकट्याच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही पवार साहेबांना बहुमत दिलं नाही, एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केला नाही. इकडे ममता बॅनर्जी होतात, मायावती होत आहेत, अनेक राज्यामध्ये हे प्रादेशिक पक्ष आहेत. हे प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत आणि आपले नेते ते उत्तुंग नेते असताना आम्ही काही ठराविक नंबरच्या पुढे जाऊ शकत नाही. आमच्या 60-70 जास्तीत जास्त आमदार निवडून येतात, कोणाशी तरी आम्हाला आघाडी करावी लागते. या पक्षाशी आघाडी नाही तर त्या पक्षाशी आघाडी करावी लागते. अर्थात हा निर्णय जो आहे हा निर्णय मतदार करत असतो. हा मत निर्णय की आपला वैयक्तिक कोणाचा निर्णय त्याच्यामध्ये नसतो आणि म्हणून हा निर्णय झाला तर पुढे काय व्हायचं ते जशा जशा घटना घडतील तस तस आपल्याला मी आपल्याला मी सांगत राहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.